नमस्कार, मी स्नेहता कदम आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करत आहे. इयत्ता 10वी विषय इतिहास आणि राज्यशास्त्र प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा मधील भाग दुसरा पाहणार आहोत. महत्त्वाचे विचारवंत याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण इतिहास लेखन व त्याच्या पद्धतीविषयी माहिती घेतली होती. आज आपण इतिहास लेखनामध्ये महत्त्वाचे काम करणाऱ्या विचारवंतांची माहिती आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पाहूया युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. बघा 1.3 युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास विचारवंतांना वाटू लागला होता. पुढील काळात युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचारमंथन झाले. इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. इसवी सनाच्या 18व्या शतकाच्या काळापर्यंत युरोपमध्ये तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली होती. वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा विश्वास तेथील विचारवंतांना वाटू लागला. प्रथम 18व्या शतकामध्ये फक्त तत्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये खूप मोलाची प्रगती लक्षणीय प्रगती झाली. मात्र वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचाही अभ्यास करता येणे शक्य आहे असा त्यांना विश्वास वाटू लागला. आणि पुढील काळामध्ये युरोप अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयासंबंधी खूप विचार मंथन झाले आणि इतिहास लेखनामध्ये वस्तुनिष्ठतेला महत्त्व येत गेले. 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि तत्संबंधी तत्वज्ञान या विषयांनाच अधिक महत्त्व दिले गेले होते. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737 जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाल्याने या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठा हे इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. बघा 18व्या शतकाच्या आधी युरोपमधील विद्यापीठामध्ये सर्वत्र ईश्वरविषयक आणि त्या संदर्भातील तत्वज्ञानाविषयीच अधिक माहिती किंवा अधिक महत्त्व दिले गेले होते. मात्र हळूहळू ते चित्र बदलू लागले आणि इसवी सन 1737 जर्मनीमधील गॉन्टिगेन विद्यापीठाची स्थापना झाल्याने या विद्यापीठामध्ये प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. आणि मग हळूहळू त्याच्या पाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठांमध्येही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. म्हणजे इतरही विद्यापीठामध्ये इतिहासावरती अभ्यास करायला सुरुवात केली गेली होती. 1.4 महत्त्वाचे विचारवंत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती या पाठामध्ये आपण घेणार आहोत. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागला किंवा अनेक विचारवंतांनी त्याच्यामध्ये मोलाची कामगिरी केली. काही विचारवंतांची माहिती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. पहिले आहेत रेने देकार्त. यांचा जन्म 1596 झाला आणि मृत्यू 1650 झालेली आहे. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मानले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये हा तो नियम होय. बघा रेने देकार्त या इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे असे मत आग्रहाने मानले जात होते. म्हणजे रेने देकार्त यांनी इतिहास लेखनाच्या अभ्यासामध्ये कागदपत्रे जे काही पूर्वीच्या काळामधील सापडलेली जी कागदपत्रे आहेत त्या कागदपत्रांची विश्वासार्हता म्हणजे ते किती खरी आहेत हे तपासून पाहण्यावर जास्तीत जास्त त्यांनी भर दिलेला आहे. ते एक फ्रेंच तत्वज्ञ आहेत आणि फ्रेंच तत्वज्ञ कागदपत्रांना विशेष महत्त्व देण्यामध्ये ते पुढे होते. त्यांनी लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने म्हणजे इतिहासाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला गेला. तो नियम म्हणजे कोणता आहे तो पहा. एखादी गोष्ट सत्य आहे हे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. म्हणजे एखादी गोष्ट ही सत्य आहे हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये ठामपणे बसत नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल
आपल्या मनामध्ये संशय निर्माण होत नाही, ती खरी आहे असाच प्रकारचा विश्वास निर्माण होतो, तेव्हाच ती गोष्ट आपण स्वीकारायची. जर त्या गोष्टीबद्दल आपल्या मनामध्ये संशय निर्माण झाला म्हणजे ती गोष्ट खरी नाही अशा प्रकारचा संशय निर्माण झाला तर ती गोष्ट कधीच स्वीकारू नये अशा प्रकारचा नियम रेने देकार्त यांनी इतिहास लेखनाच्या बाबतीत मांडला आहे. दुसरे विचारवंत व्होल्टेअर यांचा जन्म 1694 मध्ये झालेला आणि मृत्यू 1778. व्होल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुए असे होते. व्होल्टेअर या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहासासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्याने घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे हा विचार मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्होल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. बघा व्होल्टेअरने खूप महत्त्वाची कामगिरी केलेली आहे इतिहास लेखनामध्ये, म्हणून त्यांना इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. बघा व्होल्टेअरचे मूळ नाव आहे फ्रान्सवा मरी अरुए असे आहे. व्होल्टेअर हे एक फ्रेंच तत्वज्ञ आहेत. या फ्रेंच तत्वज्ञाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि त्यांचा घटनांचा कालक्रम वस्तुनिष्ठ सत्य व घटनाचा कालक्रम यांनाच महत्त्व न देता तत्कालीन म्हणजे त्या काळी जी समाजामध्ये परंपरा अस्तित्वात होती, व्यापार आर्थिक व्यवस्था अस्तित्वात होती, शेती इत्यादी गोष्टींचा विचार इतिहास लेखन करताना करणे गरजेचे आहे असे मत व्होल्टेअर यांनी मानला. याचा अर्थ इतिहासाची मांडणी करताना किंवा इतिहासाचे लेखन करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, कारण की मानवी जीवनाशी निगडीत किंवा मानवी जीवनाजवळ इतिहासाचा संबंध आहे असा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. पुढचे विचारवंत बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांचा जन्म 1770 व मृत्यू 1831 झालेला आहे. या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मानले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो, त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळी असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्वज्ञांची खात्री पटली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्याची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल हा एक जर्मन तत्वज्ञ आहेत. या जर्मन तत्वज्ञाने ऐतिहासिक वास्तव म्हणजे इतिहासामधील जे काही खरे ज्ञान आहे किंवा ज्या सत्य घटना आहेत त्या तर्कशुद्ध पद्धतीने मानले गेले पाहिजे यावर त्यांनी भर दिला आहे. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. इतिहासातील ज्या घटना असतात तो प्रगतीचे टप्पे म्हणजे व्यक्तीने किंवा मानवजातीने कशाप्रकारे प्रगती केली त्या प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक आहे. म्हणजे इतिहासकाराला जे काही पुरावे मिळतात त्या पुराव्यानुसार तो इतिहास लेखन करत असतो, म्हणून इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार इतिहासामध्ये किंवा इतिहास लेखन बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन किंवा असे मत हेगेल यांनी मांडले आहे. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी पण त्या कमी प्रतीच्या नाहीत अशी असे मत अनेक तत्वज्ञानांचे झाले किंवा त्याची खात्री अनेक तत्वज्ञानांना झाली. एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्सेस या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने व लेख यांचे संकलन किंवा एकत्रीकरण आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. पुढे बघा जाणून घ्या. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्याची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे काय? हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी त्याची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते, त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. म्हणजे जोपर्यंत एखाद्या घटनेचा संबंध किंवा अर्थ दोन गटामध्ये दोन विरोधी गटामध्ये केला जात नाही किंवा दोन विरोधी दिशाने त्याचा विचार केला जात नाही तोपर्यंत ती गोष्ट मानवी मनाला पटत नाही किंवा समजत नाही. उदाहरणार्थ खरे की खोटे, ती गोष्ट खरी असेल तर काय होईल, खोटी असेल तर काय होईल, खरे खोटे चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद
असे म्हटले जाते। या पद्धतीमध्ये बघा, प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो, त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्कनिष्ठित उहापोहानंतर त्या दोहोंचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते। म्हणजे काय, जो द्वंद्ववाद पद्धत आहे त्याच्यामध्ये प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्या सिद्धांताचे विरोधी म्हणजे प्रतिसिद्धांत मांडला जातो, त्या दोन्ही सिद्धांताचे सार किंवा दोन्ही सिद्धांताची तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली जाते, आणि त्या दोहोंमध्ये ज्या सिद्धांतामध्ये जो आपण नियम मांडलेला असतो किंवा जो आपण सिद्धांत मांडलेला असतो त्याचे सार त्याच्यामध्ये जास्त सामावलेले असेल त्या सिद्धांताला आपण मान्यता देतो आणि त्याची समन्वयात्मक मांडणी केली जाते त्या सिद्धांताची। पुढील विचारवंत बघा, लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा जन्म 1795 झालेला आहे आणि मृत्यू 1886 झालेला आहे। 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव होता। त्यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले। मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्याने भर दिला। तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्याने सांगितले। अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्याने व्यक्त केला। इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली। त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला। द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन आहे। स्पष्टीकरण पहा, 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड व्हॉन रांके यांच्या विचारांचा प्रभाव जास्तीत जास्त दिसून येतो। यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी याबाबत त्यांनी आपले विचार मांडले। त्यांनी मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती जे इतिहासामधील किंवा प्राचीन काळामध्ये किंवा तत्कालीन काळातील जे दस्तऐवज मिळतात त्या दस्तऐवजांच्या आधारे जी माहिती प्राप्त होते ती सर्वाधिक महत्त्वाची असते किंवा ती सर्वात महत्त्वाची असते यावर त्यांनी भर दिला। तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असणारे कागदपत्र आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे गरजेचं आहे, तरच आपण ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचू शकतो यावर त्याने जास्तीत जास्त विश्वास व्यक्त केला आणि यावर त्याने जास्तीत जास्त भर दिला। इतिहास लेखनामध्ये कल्पनेला थारा नाही किंवा काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली। इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर टीका केली म्हणजेच इतिहास लेखन करताना किंवा इतिहासाचे लेखन करताना कल्पनेला थारा नाही असे त्यांनी मत मांडले। त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला। द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखांचे संकलन किंवा एकत्रीकरण केलेले आहे। पुढील विचारवंत बघा, कार्ल मार्क्स यांचा जन्म 1818 आणि मृत्यू 1883 झालेला आहे। 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली। इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो। माणसामध्ये नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात। समाजातील वेगवेगळ्या घटनांना ही साधने संप्रमाणात उपलब्ध होत नाहीत, त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो। मानवी इतिहास अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असून त्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्याने केली। त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे। बघा, सुंदर अशा प्रकारे विचार मांडलेले आहेत कार्ल मार्क्स यांनी। काय सांगितले बघा, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी जे काही सिद्धांत मांडले त्या सिद्धांतामुळे इतिहासाला वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला। वेगळाच बदल किंवा इतिहासाबद्दल वेगळे विचार करण्यास लोकांना भाग पाडले। इतिहासाबाबत वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली। त्यांचे म्हणणे असे होते की इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून, अमूर्त म्हणजे काय, निर्जीव गोष्टींचा नसून, इतिहास हा निर्जीव कल्पनांचा किंवा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो। माणसामधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो।
काय सांगतात, इतिहास हा अमूर्त कल्पनांचा म्हणजे निर्जीव गोष्टींचा नसून जिवंत माणसाचा आहे. माणसा माणसामध्ये नातेसंबंध आणि त्यांच्या गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेल्या साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतो. समाजातील घटकांनाही साधने सम प्रमाणात उपलब्ध होत नाहीत, विभिन्न स्वरूपात ती साधने उपलब्ध आहेत. आपल्या गरजा भागवण्यासाठी जी काही साधने आपल्याला प्राप्त होतात ती सर्व प्रमाणात नसून ते विभिन्न स्वरूपात उपलब्ध होतात. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होते. वर्ग संघर्ष निर्माण होतो. काही लोकांकडे जास्त उत्पादन साधने असतात, काही लोकांकडे कमी उत्पादन साधने असतात. अशा प्रकारचा भेदभाव निर्माण होतो किंवा अशा प्रकारची विषम दरी समाजामध्ये निर्माण होते. त्यामुळे ज्यांच्याकडे उत्पादन साधने जास्त असतात ती लोक उत्पादन साधने कमी असणाऱ्या म्हणजेच इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतात अशी मांडणी त्यांनी केली. त्यांचा दास कॅपिटल हा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे. अशा प्रकारे कार्ल मार्क्स यांनी इतिहासाबाबत आपले विचार मांडलेले आहेत. पुढे बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. बघा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेल्या इतिहासाची पुनर्रचना किंवा इतिहासामध्ये केलेले बदल. सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर स्त्रियांचा अंतर्भाव समाजामध्ये करण्याबरोबर इतिहास लेखनामध्ये पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्वात होती. त्या पुरुष प्रधान संस्कृतीबद्दल पुनर्विचार करण्यावर भर देण्यात आला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांच्या कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले आणि या गोष्टींचा इतिहासामध्ये अभ्यास करण्यास सुरुवात झाली. 1990 नंतर स्त्री हा विषय स्वतंत्र सामाजिक वर्ग म्हणून इतिहास लिहिण्यावर भर देण्यात आला. प्रथम स्त्रीला समाजामध्ये स्वतंत्र स्थान नव्हते, मात्र 1990 नंतर मात्र स्त्रीला समाजामध्ये स्वतंत्र स्थान देण्यात आले, स्वतंत्र वर्ग मानण्यात आले आणि इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. पुढे विचारवंत मायकेल फुको यांचा जन्म 1926 मध्ये झाला असून मृत्यू 1984 मध्ये झालेला आहे. 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्केओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाचे कालक्रमानुसार अखंड मान्य करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थितांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको यांनी इतिहासातील स्थितांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. बघा, 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक नवीन संकल्पना पुढे आली, नवीन विचार पुढे आले. आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्याने इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मान्य करण्याची पद्धत चुकीची आहे असे त्याने सांगितले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसावे तर भूतकाळातील स्थितांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे लक्ष त्यांनी वेधले. म्हणजे भूतकाळामध्ये जे काही बदल घडले ते का घडले, त्याचे परिणाम का, कोणते कारण होते ते बदल घडण्यासाठी, त्या स्थितांतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणारे इतिहास असावे असे त्यांचे मत होते. फुको यांनी इतिहासातील बदलाचे स्पष्टीकरण किंवा स्थितांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर जास्तीत जास्त भर दिला म्हणून त्यांच्या या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. पुढे बघा, इतिहासकारांनी पूर्वी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टीतून विचार केला. फुको यांनी इतिहासकारांनी पूर्वी कधीच कोणत्या या गोष्टींचा विचार केला नव्हता, त्या गोष्टींचा विचार फुको यांनी इतिहासामध्ये केला. त्या गोष्टी कोणत्या? मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था यासारख्या विषयांचा प्रथमच इतिहासामध्ये इतिहासाच्या दृष्टीने त्याने विचार केला आणि त्याप्रमाणे इतिहास लेखन केले.
आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. बघा, आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. विचारवंतांनी नवीन नवीन शोध लावले, नवीन नवीन पद्धती शोधून काढल्या इतिहास लेखनाच्या, आणि त्याप्रमाणे आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती वाढत गेली. आणि त्यानंतर साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांची स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा प्रकारे आपण पहिले प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा अभ्यासले आहे. त्यावरील स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. धन्यवाद. गुड नाईट.